महत्वपूर्ण है, इसका हम इस्तकबाल कर रहे हैं। लेकिन इससे पहले कि यह मैच को शुरुआत होनी चाहिए, क्योंकि इसके बाद मुकाबला है केगांव बनाम यहां से विनर टीम के सामने। मैच को शुरुआत हमारे दो छोटे बच्चे आ चुके केगांव का दस्तार के, उन्हें विनती है जल्दी आइए फटाक से दौड़ो छोटे बच्चे भागो। जय और वीरू की ये जोड़ी आ चुकी है। संदीप ठाकुर हमारे अभी भी मौजूद है, आंखों के ऊपर चश्मा, देखिए स्टाइल देखिए, बस यही प्रॉब्लम हुआ कि जो हेयर के जो बाल है वो आसमान में उड़ गए हैं। चलिए एक बार बॉल इस बार स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज देखी है, जैसी हेयर स्टाइल देखिए बल्लेबाज की, अनिकेत बिल्कुल हिटमेर वेस्ट इंडीज के हिटमेर के मेयर के ऐसे ही बाल है, उसी तरह से इस बल्लेबाज के बाल है। उन्होंने मेहंदी लगाई इस बाल के ऊपर, लेकिन गेंदबाजी सागर पाटिल गेंदबाजी करेंगे। पहला मैंडेटरी पावर प्ले अनिकेत के लिए, राइट ऑफ मोर द विकेट से गेंदबाजी करेंगे। पहला मैंडेटरी पावर प्ले, ऑफ साइड के ऊपर एक गली, एक फाइव स्लिप, एक पॉइंट है और एक बिडाप है। फुल टॉस गेंद, जरो नो बॉल घोषित किया अंपायर ने, कमर क्यों जाओ, और ये इस बार गलत थ्रो, मगर मिलेंगे इस गेंद के ऊपर दो रन। अगली गेंद फ्री हिट की है तो दो रनों के साथ देखा जाए खाता ओपन हो चुका है। मैंडेटरी पावर प्ले, दो खिलाड़ी बाउंड्री में तैनात कर दिया, एक लॉन्ग ऑफ के ऊपर है और एक इस बार देख सकते हैं आप काउ कॉर्नर के ऊपर है। बाल बहुत भारी, आजकल का क्रिकेट का खेल कपड़ा हेयर स्टाइल का ही है। तो इसी बीच क्या करेंगे, फ्री हिट है, सामना करेंगे संकेत मोकल सागर की। इस बीच पहली बॉल स्लो बॉल और पिच, छह की संभावना और छह रन गेंद आसमान में, लंबा छक्का। धन्यवाद। कल तो छेनती है लेकिन आज से ही धूमधाम है, छक्के के साथ स्कोर, आठ के घर में टॉप पिच, पकड़ो, पकड़ लिया, देव मात्र ने कैच को लपक लिया। संकेत मोकल के पारी का खात्मा, छह रन बना के वापस और आठ रन पे साई टीम को पहला धक्का दीजिए। गेले होते त्याच वेळी महाराजांनी सांगितलं ताना हा कोंढाण आपल्याला घ्यायचा आहे, आणि त्याच वेळी उद्गारलं गेलं वाक्य आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं। अशा शूरवीर मावळ्यांना घेऊन ज्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते राजाला वाक चषकाच्या वतीनं कोटी कोटी प्रणाम। सेकंड बॅट्समन प्रतीक मोकल, वंडन बॅट्समन, इसी बीच मैदान के अंदर बॉडी से तगड़े है नौजवान खिलाड़ी है सागर, गेंद करेंगे प्रतीक मोकल के लिए। इस बीच या वाइड गेंद ऑफ स्टंप के बाहर, एक खराब गेंद सागर पाटिल की और आत्रिक रनों के साथ साई टीम का स्कोर पहुंचा है नौ के घर में। श्रीराम बलोली बनाम साई के बीच का यह कांटे के टक्कर का मुकाबला है। कई मरतबा एक दूसरे के सामने आमने सामने आए होंगे, कई बार एक दूसरे को धूल चटाई होंगी, लेकिन आज निमित्त है बाघ चषक 2023 दस्कार का आयोजन। इस बार हवा ब्रह्म मात्रे नहीं छोड़ेंगे,
साई वाले क्या कर रहे, आ रहे जा रहे, विकेट नंबर दूसरा ड्रेसिंग नंबर जे। तर सिंहासनावर माझा राजा बसला होता, कागज के पन्नों पे सिकंदर का इतिहास है संदीप भाई, लेकिन महाराष्ट्र के हर मावले के दिल पे छत्रपति शिवाजी महाराज का इतिहास है। जय शिवराय। स्कोर पहुंच चुका है 9 के घर में, 2 विकेट बाहर मैदान से। प्रतीक मोगल अंडा लेके ड्रेसिंग रूम में आ चुके हैं। संकेत मोगल 6 रन बना के वापस, अनिकेत खेल रहे 1 रन पे। कुल मिला के साई टीम का स्कोर 9, 2 विकेट के नुकसान पे 2 सफलता हासिल करने में सागर पाटिल का बड़ा योगदान अपनी टीम के लिए। मैंडेटरी पावर पे में रन बन नहीं रहे, इस बार विकेट जा रही। नए बैट्समैन राकेश मोगल मैदान के अंदर। अब क्रिकेट का जायजा जिनके पास है वही खिलाड़ी मैदान के अंदर गए है 4 नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए। क्या टीम के लिए क्या करेंगे। बाग चषक 2023 का दस्कार गांव में आयोजन और इस टूर्नामेंट का आज का आखिरी दिन। सफेद जर्सी वाले खेल रहे बलौली की टीम और उसके अपोजिट सफेद जर्सी में खेल रहे साई टीम। चमकदार ट्रॉफी हमारी देखिए कितनी खूबसूरत और चमकदार है। इस चमकदार ट्रॉफी को देख के अगले साल संदीप जी और अनुप जी को चमकदारी लाने का है। यंदा नहीं, यंदा भी टाइम खत्म हो गया। 9 स्कोर नहीं, होलिया है इसका मतलब गया काम। होली में जावा जाना चाहिए। और कट दिशा दी और 4 रन। डी थर्मन सीमा रेखा के बाहर गेंद चकमा देकर चली गई है 4 रन के लिए। 4 के साथ राकेश ने खाता ओपन किया। टीम का स्कोर 13, लॉस ऑफ 2। चार के साथ स्कोर 13। अंतिम बॉल शेष, 2 गेंदे शेष थे। और इस बार देखिए शरीर से दूर रखी, एक्स्ट्रा कवर के ऊपर खेलने का प्रयास था राकेश मोकल का, गेंद बल्ले के ऊपर आई नहीं है। डॉट गेंद की समाप्ति। टीम का स्कोर 13, लॉस ऑफ 2। 5 गेंदे खत्म हो गई, अंतिम बॉल शेष। इस पहले मेंडल पावर प्ले के बीच श्रीराम बलौली बनाम साई के बीच मुकाबला चल रहा है। बलौली टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला। अंतिम बॉल शेष, एक कवर, एक मिड ऑफ है, एक फाइव स्लिप, एक गली और एक खिलाड़ी इसी बीच पॉइंट के ऊपर तैनात कर दिया है कप्तान ने। और इसी बीच ऑन साइड के ऊपर एक शॉट फाइन लेके और शॉट मिड विकेट है। 2 खिलाड़ी बाहर है इस बार। बस दिशा दी, टर्न किया, गेंद टर्न किया और जिस बार गेंद चली गई है डीप बैकवर्ड्स को लेग सीमा रेखा के बाहर। शानदार तरीके से 4 रन राकेश के बल्ले से दूसरा चौवा। भगवा झेंडा फडकला, जिजाऊ मां साहेबाना पुत्र झाला, शहाजी राजाना पुत्र झाला, पुत्र महाराष्ट्र झाला। आणि भरजी बुवा मुलाचं भविष्य बघत आहेत आणि काय सांगत आहेत। चंद्र तारे सूर्य असेपर्यंत या मुलाच्या नावाची कीर्ती गाजली जाईल। जिजाऊ मां साहेब म्हणत आहेत, भरजी बुवा दक्षिणेच्या अपेक्षेनं काहीतरी बोलू नका। राणी साहेबा आम्ही दक्षिणेच्या अपेक्षेनं बोलत नाही, मुलाची जन्म वेळच अशी आहे। हो चुका है 17 रन बन चुके स्कोर बोर्ड के ऊपर, 2 विकेट के नुकसान पे साई टीम का स्कोर। राकेश मोगल खेल रहे 8 पे, अनिकेत खेल रहे 1 पे। इस बीच 2 खिलाड़ी वापस, संकेत और प्रतीक। प्रकाश
पाटिल गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए दोनों टीम दिग्गज टीम है। साई बनाम बलौली के बीच मुकाबला, एक पेन तालुका की टीम है तो एक पनवेल तालुका की टीम है और आयोजन नियोजन जस्कार गांव में है, उड़न तालुका में है। दूसरी ओर की पहली गेंद, दूसरा मैंडेटरी पावर प्ले, इस बार या कॉटन बॉल का मौका आउट। इसी के साथ इस बार देखा जाए अनिकेत भी एक रन बना के वापस आ रहे। साई टीम की अवस्था 17-3 विकेट के नुकसान पे डीजे कमान। क्रिकेट मैदान से बाहर चले गए 17 रन और 17 यह आंकड़ा क्रिकेट के कुरुक्षेत्र के अशुभ आंकड़ा माना जाता है और उस आंकड़े के ऊपर इस बार देखा जाए अनिकेत की विकेट गिर चुकी है। एक रन बना के वापस साई टीम का स्कोर 17-3 विकेट के नुकसान पे नए बल्लेबाज संदेश गावंड। शानदार जानदार आयोजन नियोजन दस्कार गांव में, टूर्नामेंट का आज का आखिरी दिन। पहले दिन में सावरकार सुपर थ्री में, कल के दिन में नवीन सेवा सुपर थ्री में और जड़ में डाली हुई गेंद, रन का मौका बनेगा लगता है पर भर राकेश वापस आओ। ओ शॉट एक्स्ट्रा कर का फंबल हुए थे लेकिन उसके बाद थ्रो किया था ग्यादर करते समय, इस बार जगह थोड़ी सी मिसस्टैंडिंग हुई थी लेकिन राकेश मोकल आधे रास्ते में गए थे फिर वापस मुड़ के आते समय रन लेने की तैयारी में ये विकेट खो गए और विकेट नंबर इस बार देखा जाए मेरे हिसाब से 14 ड्रेसिंग में 8 रन बना के वापस निराश है राकेश मोकल। आठ पे स्कोर इस बार 17 पे स्कोर, 8 रन बना के वापस राकेश मोकल रनआउट के रूप में ये विकेट, 4 विकेट बाहर गए और नए बल्लेबाज प्रशांत मोकल। यानी कि इस बार देखा मिडिल ऑर्डर चलेगा लेकिन टॉप ऑर्डर के जो 4 बल्लेबाज थे वो तो साई के चले गए ड्रेसिंग रूम में। खूबसूरत हमारा दस्कार गांव का यह मैदान, बाघ ट्रॉफी का जो नियोजन केतन मात्रे साहब इनके नेतृत्व में, इस बार बढ़िया बॉल देगी है विकेट कीपर के उंगली के ऊपर लगी हुई है। लगने के बाद सब टीचर याद आते हैं, मुझे याद है मेरी भी उंगली 4 नंबर की, देखो अभी तक ऐसी है सीधी नहीं हो रही। बॉल कॉलेज में लगा था, लड़की 4 बार हंसने लगे, उसे बोलो तुझे क्या मालूम है क्या दर्द होता है। और मान के रखा है बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहां इस बार देखा जाए प्रकाश पाटिल की, और गेंदबाजी स्कोर 17-4 विकेट के नुकसान पे। जब 1983 के विश्व कप में भारत के 17 पे 5 विकेट गए थे तब कपिल देव साहब जी ने 175 की ऐतिहासिक तूफानी पारी खेली थी हिंदुस्तान देश के लिए और हिंदुस्तान टीम के लिए, उस पारी को खेलना पड़ेगा साई के बल्लेबाजों को। उड़ाया इस बार देखा जाए लेकिन लॉन्ग ऑन पकड़ लिया कैच, विकेट नंबर 5वां ड्रेसिंग रूम में, आ रहे जा रहे साई के बल्लेबाज, तू चल मैं आया।
और नए बल्लेबाज निखिल मोकल। 5 विकेट बाहर गए, लड़खड़ाई हुई पारी और ऐसे हालात में अनुप जी ने व्हाट्सएप खोल दिया और कह दिया थोड़ा सा एक चक्कर मार के आता हूं, किसी किसी का मैसेज आया है। 2 ओवर की, दूसरे ओवर की गेंदें हुई है, 5 अंतिम बॉल शेष। निखिल स्ट्राइक के ऊपर राउंड विकेट से, इस बार स्ट्रोक अच्छा है लेकिन फील्डर आ रहे हैं लॉन्ग ऑन के उठाने के लिए। बढ़िया क्षेत्र रक्षण, मिड ऑन के क्षेत्र में गेंद को पकड़ लिया लॉन्ग ऑन खिलाड़ी ने। ओवर की समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद साई टीम का स्कोर है 18, 5 विकेट के नुकसान पे। श्रद्धा और सबूरी, और उनका एक वाक्य बहुत महत्वपूर्ण है कि तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई ले नहीं सकता, अगर उसकी रहमत है तो तुझे वो भी मिल जाएगा जो तेरा नहीं हो सकता। ओम साई राम। 18 स्कोर। फिर से बॉलिंग मार पर आए सागर पाटिल, जिनके पहले ओवर में 17 आए थे, वही गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए बॉलिंग मार पर तैयार है। कप्तान ने उन्हें इस्तेमाल किया हुआ है लेकिन एक साइड से हम देख सकते निखिल खेल रहे एक रन पे, प्रशांत अभी तक स्ट्राइक के ऊपर आए नहीं क्योंकि उन्होंने खाता अभी तक खोला नहीं है। 18 बॉल में केगांव के बल्लेबाजों ने 12 गेंदों में 40 रन इकट्ठा किए थे फुंडे के खिलाफ। ये उड़ाया बाहर जाने की संभावना, चली गई इस बार देखा जाए लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, नंबर आया 6। चौबीस स्कोर। और इस बार वाइड गेंद, खराब गेंद और अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचे 25 के घर में। अभी भी साइड टीम के बल्लेबाजों को छोर बदल के कुछ ना कुछ करके इस मैदान के ऊपर काम अच्छा दिखाना पड़ेगा क्योंकि उनके टॉप ऑर्डर के 5 बल्लेबाज ड्रेसिंग रूम में वापस चले गए हैं और ऐसे हालत में उनकी नैया थोड़ी मतदान में फंसी हुई है। निखिल 7 पे पहुंचे, इस बार यहां एक बार खराब गेंद, सागर पाटिल दिशाहीन भटकी गेंदबाजी कर रहे और अतिरिक्त रनों के साथ साई का टीम आगे बढ़ता हुआ स्कोर 26 के घर में। फॉर्चून इवेंट की हमारी शानदार क्लेरिटी, हमारी अच्छी साउंड सिस्टम, जेडी की हमारे ऑपरेटिंग, सामने ब्लैक स्क्रीन, खूबसूरत मैदान और हवा में गेंद, कैच लपक लिया इस बार देखा जाए लॉन्ग ऑफ फील्डर ने और इसी बीच झटका लगा वजनाथ ने कैच को लपक लिया। निखिल बार 7 रन बना के टीम का स्कोर देखा जाए तो मेरे हिसाब से 26, 6 विकेट के नुकसान पे साई टीम का स्कोर। और 6 विकेट मैदान से बाहर, 26 रन। और इसी बीच देखिए शेर ट्रॉफी और अंकित को फोन आया हितेश मात्रे घर से महाशिवरात्रि के मंदिर में कब जाने का।
अंकित ने कहा आज नहीं, मुझे टाइम बहुत हो जाएगा, लेकिन पार्वती को मिलने के लिए शंकर पहुंचेंगे 9 बजे। 26 करोड़ 6 विकेट के नुकसान पे, और बाउंसर ज्यादा आए, वाइड घोषित, अंपायर सूचित करेंगे सागर पाटिल को खराब। सागर ने 3 वाइड पे किए शोर में और 1 वाइड के बदले स्कोर पहुंचा है 27। एक फाइव स्लीप, एक गली और एक या मिडा पे ऑफसाइड के ऊपर कट कर दिया गेंद को, इस बार देखा जाए, लेकिन कवर खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, सिंगल मिलेगा, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 28 के घर में 28, लॉस ऑफ 6 विकेट, साई टीम का स्कोर। तीसरे ओवर की अभी तक मेरे हिसाब से यहां देखा जाए तो 3 गेंदे शेष है, 5 ओवर का मुकाबला है। श्रीराम बलौली पेन टीम ने टॉस जीता है, गेंदबाजी करने का फैसला, बैटिंग कर रही है साई टीम, साई टीम का स्कोर 28, 6 विकेट के नुकसान पे। चौथी बॉल इस बार कैच, ओ वेल ट्राई, अच्छी ट्राई की थी मिड ऑफ के फील्डर ने, लेकिन एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है। प्रशांत ने एक सिंगल के साथ खुद का खाता ओपन कर दिया, स्कोर 29 के घर में 29, 29 पे स्कोर जा चुका है, और आखिरी 2 गेंदे शेष है तीसरे ओवर की, 6 विकेट बाहर गए। पारी थोड़ी लड़खड़ा गई है, लेकिन पारी को संभालने की कोशिश करना पड़ेगी बल्लेबाजों को। इस बार स्कोप शॉट और बल्लेबाज आउट, दिलशान मारसाई का। वापस आ रहे बल्लेबाज, इसी बीच मयूर एक रन बना के वापस ड्रेसिंग रूम में। अंतिम बॉल शेष, यानी कि आखिरी गेंद शेष इस तीसरे ओवर की, 29 रन 7 विकेट के नुकसान पे, और नए बल्लेबाज 9 नंबर के ऊपर प्रणय। शानदार जानदार आयोजन, नियोजन खूबसूरत, जस्कार गांव का ये शानदार मैदान। शॉट अच्छा है, लेकिन यहां डीप स्कोर लेके ऊपर 6 की संभावना है, और ये गई हवा में गई और ग्राउंड के पार, छक्का। बारहवा खिलाड़ी पानी लेके जाइए। पहले ओवर में 17 है, वहां 2 सफलता सागर पाटिल ने हासिल किया। जब उन्होंने दूसरा ओवर फेंका कोटे का, पारी का तीसरा ओवर था, उस ओवर में भी 17 है और वहां उन्होंने 2 विकेट हासिल किया, उसका मतलब 34 रन देके 4 सफलता हासिल कर चुके सागर पाटिल। साई टीम का स्कोर है 3 ओवर के समाप्ति के बाद 35, यानी कि 35, 7 विकेट के नुकसान पे। आखिरी 12 गेंदों का खेल शेष है, जब आखिरी 2 ओवर में केगांव बनाम फुंडे के बीच मैच चल रही थी, तब केगांव के बल्लेबाजों ने 12 गेंदों में 40 रन इकट्ठा किए थे। क्या साई के बल्लेबाज वो कारनामा करेंगे? खिलाड़ियों को पानी लेके जाइए यहां से जल्दी।
हेलो ये नीला है बारह गेंदों का खेल बचा हुआ है और इस बारह गेंदों में आप साई के बल्लेबाज कितने रन इकट्ठा करेंगे, लेकिन इस प्रकार प्रणय खेले छह पे और उनके साथीदार जो प्रशांत खेल रहे एक पे, स्ट्राइक के ऊपर प्रशांत है और चौथे गेंदबाज आ चुके हैं श्रीराम बलौली के। मितेश और इस बार सफल होके घूम के खेलने का प्रयास, बॉडी के ऊपर गेंद टकरा गई। मितेश मात्र गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए। यस डॉट गई दूसरी बॉल और इस बार बहुत ही बढ़िया बॉल, ओवर की समाप्ति होने के लिए चार गेंदे शेष है और ऐसे हालात में इस बार देखा जाए प्रशांत को ये गेंदबाज मिस कर रहे। इस ओवर की चार गेंदे शेष, ये चौथा ओवर चल रहा है, साई टीम का स्कोर 35 यानी कि 35 सात विकेट के नुकसान पे। शरद बात्रे जी और प्रशांत माली सर इस मैच की ड्यूटी निभाते हुए। और इस बार एक बार फिर से पंच किया है और इस बार ओ बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर बढ़िया रन चुरा लिया एक सिंगल के साथ। साई टीम का स्कोर आगे बढ़ता है 36 के घर में 7 विकेट के नुकसान पे। चमकदार ट्रॉफी, शानदार जानदार आयोजन, खूबसूरत इस बार देखा जाए हमारे दसकार गांव का मैदान, बाघ ट्रॉफी 2023 का शानदार जानदार नियोजन आयोजन दसकार गांव में, भगवा भगवा हो चुका मैदान। इस बार याद देखना पड़ेगा ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद, अंपायर शरद मात्रे साहब जी ने उसे वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 37 37 स्कोर। चौथी ओवर की अभी तक मेरे हिसाब से यहां तीन बॉल शेष है, अभी तक एक ओवर बाकी है, इसके बाद मुकाबला केगांव बनाम यहां से विनर टीम के सामने। और ये उड़ाया, ये गई, ये हवा में गई और ग्राउंड के पार आर पार पार छप्पर फाड़ 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 छक्का। छह के साथ स्कोर पहुंच चुका है 43 और इस बार यहां देखना पड़ेगा वाइड गेंद, ऑफ स्टंप के बाहर गेंद डाल रहे इस बार देखा जाए और इसका फायदा साई टीम 44 सात विकेट के नुकसान पे। प्रणय ठाकुर इस बार 12 पे खेल रहे, प्रशांत मोकल इस बार 4 पे खेल रहे, मतलब 2 पे खेल रहे और इस बार भी दिशाहीन भटकी गेंद, खराब गेंदबाजी का मुजाहिरा पेश हो रहा है यहाँ गेंदबाज बलौली के मितेश मात्रे द्वारा और एक सिंगल के साथ साई टीम का स्कोर 45 यानी के 45 के घर में। विकेट बाहर जाने के बाद स्कोर बोर्ड के ऊपर नजर डाले तो स्कोर अच्छा बनने जा रहा है, अभी तक 2 गेंदे शेष है। एक बैकवर्ड पॉइंट, एक फाइव स्लीप और एक मिड ऑफ ऑफसाइड के ऊपर और इस बार हवा में जरूर कैच की संभावना, कैच ड्रॉप जरूर हुई है लेकिन एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ यहां साई टीम का स्कोर 46 46 7 विकेट के नुकसान पे। अंतिम बॉल शेष, आखिरी गेंद शेष है मितेश मात्रे की चौथे ओवर की, खराबी गेंद है
अपने पास गति है लेकिन अपने पास दिशा नहीं, तो 100% आपकी दशा है। और परिणाम इस बार देखिए भटकी गेंदबाजी चल रही है। 47 और इस बार कॉटन बॉल का मौका और आउट। खिलाड़ी 47 8 विकेट के नुकसान पे वापस आ रहे बल्लेबाज। इस बार देखा जाए मेरे हिसाब से प्रशांत दो रन बना के, और इसी बीच स्कोर या देखा जाए तो 47 है और 8 विकेट के नुकसान पे साई टीम का स्कोर। थोड़ी सी इस मैच में मालिक साहब थोड़ा टाइम पास बहुत हो रहा है आपके ऊपर है, क्योंकि आज का दिन फाइनल का दिन है और ऐसा रखने आप थोड़े से पाबंदी के ऊपर चली है, क्योंकि आप नाइट करके आए। इस बार देखा जाए कल नवगर में आज डे कर रहे और इस बार यहाँ थोड़ी हीट भी ज्यादा है, थोड़ा सा वक्त ज्यादा चल रहा है अनिकेत ठाकुर इनका कहना है। और आखिरी 6 गेंदे शेष है। बाघ ट्रॉफी 2023 दस्कार गांव में आयोजन नियोजन फॉर्चून इवेंट और हमारे आयोजक सम्मान्य केतन जी मात्रे साहब। 6 बॉल शेष। वैजनाथ पाटिल गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए और बल्लेबाज ज्ञानेश्वर ठाकुर। प्रणय 13 पे खेल रहे 2 छक्के और 1 सिंगल के साथ। वैजनाथ पाटिल की पहली बॉल इस बार क्रॉस बैट से खेला हुआ शॉट सामने खेला है, 1 सिंगल जरूर मिलेगा और 1 सिंगल के साथ स्कोर पहुंच चुका है 48-48। प्रणय पहुंचे 14 पे। वैजनाथ पाटिल की 5 गेंदे शेष। अंतिम ओवर है, स्लॉग ओवर है, डेथ ओवर है, हनामारी का ये ओवर है। आखिरी 5 गेंदे, 5वीं ओवर की दूसरी बॉल, राइट आउट विकेट और थोड़ी गेंद नीचे रह गई है लेकिन सिंगल मिलेगी। बॉलर खुद वैजनाथ पाटिल गए गेंद को उठाने के लिए, उन्होंने गेंद को उठाया, तब तक के लिए 1 सिंगल मिलेगा बल्लेबाज ज्ञानेश्वर ठाकुर के लिए। और 1 सिंगल का ज्ञानेश्वर ने खुद का खाता ओपन कर दिया। साई टीम का स्कोर 49 लॉस ऑफ 8। 50 बनाने के लिए साई टीम को चाहिए 1 रन और बहुत ही बढ़िया बॉल, सुंदर डिलीवरी, थोड़ी सी टप्पा गुडलन के ऊपर पड़ने के बाद गेंद ने उछाल ली, गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। इस बार थोड़ी शॉट जरूर थी लेकिन इस गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन के क्षेत्र में। एक और रनआउट का मौका इसी बीच बन जाएगा और ये आउट। 9वां विकेट बाहर, 50 रन पूरे हो गए साई टीम के लेकिन 9वां विकेट मैदान से बाहर। शॉट है आयोजन के लाइव क्रिकेट वाघ चषक या नावान आमचे केतन दादा ने दशक ठेवलाय दस हरिये गावान आमचे केतन दादा ने। इसका मतलब कोई रन नहीं है। आउट ऑफ मेजर होते बल्लेबाज। यस, आखिरी जोड़ी चेक करना चाहिए।
यस अंपायर आउट या बल्लेबाज है ना, यानी कि प्रशांत मैदान से वापस आ रही प्रणय। प्रणय 14 रन बना के वापस। साई टीम का स्कोर है 50 भी नहीं है 49। मतलब ये शॉर्ट रन होने के तौर के ऊपर इस गेंद के ऊपर कोई रन नहीं, और आखिरी जोड़ी मैदान के अंदर। आखिरी जोड़ी मैदान के अंदर, दो गेंद शेष, 49। साई टीम का स्कोर 9 विकेट के नुकसान पे। शॉर्ट डिलीवरी जरूर थी लेकिन कंधों के ऊपर से चली गई। और अंतिम बॉल शेष वैजनाथ पाटिल की बहुत ही बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा पेश करते हुए अपनी टीम के लिए शानदार प्रदर्शन। क्रिकेट का पूरा जायजा उनके पास है, क्रिकेट के लिए शानदार उन्होंने योगदान दिया। अंतिम बॉल हवा में कैच, और एक और दो, और दो के साथ स्कोर पहुंच चुका है साई टीम का 51 के घर में 51। और जीतने के लिए यस 51 और जीतने के लिए श्रीराम बलौली टीम को 30 गेंदों में 52 रनों की जरूरत है। तो 52 रन चाहिए जीतने के लिए, 30 गेंदों में 52 रनों में जीतने में श्रीराम बलौली की बल्लेबाजी कैसी होगी या साई टीम की गेंदबाजी कैसी होगी, मैच कौन जीतेगा कौन हारेगा पता नहीं है। लेकिन कमेंटर बॉक्स बदलाव मराठी के सुमधुर कमेंटेटर हितेश जी मात्रे, इनकी जुबानी सुनिए, हम रहते लेस्ट। मिलते अगले मैच के लिए, रखिए ख्याल, नमस्कार। संघाचे कर्णधार, संघाचे कर्णधार, संघाचे कर्णधार, युवराज म्हात्रे स्वराज म्हात्रे आयोजक आहेत छान, युवराज म्हात्रे स्वराज म्हात्रे आयोजक आहेत छान, आमचे केतन दादा चषक ठेवलाय जस खर ये गावान, आमचे केतन दादा चषक ठेवलाय जस खर ये गावान, कबाळी केशरी गंध मला शिवरायांचा छंद, मुखाने एकच नामघोष, जगदंबा जगदंबा, या महाराष्ट्राच्या अथांग महासागरापुढे नतमस्तक होऊन मी यतीश म्हात्रे तुम्हाला घेऊन चलतोय या क्रिकेटच्या रंगबिरंगी दुनियेमध्ये।
क्रिकेट रसिकांसाठी अगदी आनंदाची गोष्ट आहे. पहा अजय म्हात्रे पुरस्कृत जितेंद्र खरत माजी सरपंच चांडचे चषक सर्व क्रिकेट रसिकांना कळवण्यात आनंद होत आहे की शुक्रवार 3 आणि शनिवार 4 आणि रविवार 5/3/2023 अगदी क्रिकेट सामन्यांचं आयोजन मुलेखंड गावात करण्यात आले. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी असेल 50,000 रुपये चषक, द्वितीय क्रमांक 25,000 रुपये, तृतीय 12,500, मालिकेवाड्यासाठी सायकल आहे, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी चषक आहेत. जर कोणाला संपर्क साधायचा असेल ना तर जीवित म्हात्रे, हर्षल गायवंड, रवींद्र मांडेलकर, सनी म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, रोहन म्हात्रे, सचिन गबाडी, स्मित म्हात्रे, राजू पाटील यांच्याशी संपर्क साधायचा. ही स्पर्धा नवजीवन मुलेखंडाचं मैदान यावरती साकारली जाईल याची नोंद घ्यायची आहे. आपण पाहिलं ना दरम्यान धावांची गरज आहे, 52 धावा काढायच्या जिंकण्यासाठी. पहा बेलोली संघाला आणि तेवढ्याच धावांची गरज फुंडे संघाला देखील होती, परंतु फुंडे संघाचा पराभव झाला. कारण की चांगली गोलंदाजी, कारण की 10.40 ची सरासरी इथे ठेवायची आहे बेलोली संघाला. पहिला चेंडू अगदी गलीमध्ये मारलाय, पहा क्षेत्ररक्षक चाकला, परंतु दरम्यानच्या काळामध्ये चुकीची दुरुस्ती अगदी शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकानं केली, त्यामुळे एकच धाव इथे मिळाली. या एका धावेने 10 फलकाचं दारिद्र्य उघडलं गेला. कारण की नक्कीच नाटकातील एक अंक संपलाय, दुसऱ्या अंकाकडे मी तुम्हाला घेऊन चाललो आहे. टीट फॉट, जशास तसं उत्तर द्यावं लागणार आहे. इतका जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, आणि ती देण्यासाठी जोडी मैदानामध्ये सागर आणि देव या वेळेला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी 10.40 ची सरासरी आहे, त्यांना रोखण्यासाठी निखिल आला. यावेळेला जोरदार चेंडू मिडविकेट ज्या रिझन मध्ये दाखल झाला, क्षेत्ररक्षक चांगले पहा, परंतु 2 धावा इथे जरूर मिळणार आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा इथे दाखल झाल्या. धावसंख्येमध्ये वाढ, 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे, अगदी चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. ती साई संघाकडे आहे की ज्यामध्ये प्रतीक मोकल, राकेश मोकल सारखे अगदी दिग्गज गोलंदाज देखील पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू अगदी संभारीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे, अगदी चिकणा आणि देखणा चेंडू यष्टी रक्षक प्रतीकच्या हातामध्ये देखील जाऊन विसावला. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये, कारण की मँडेटरी पॉवर प्ले आणि या मँडेटरी पॉवर प्लेमध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतात, त्यामुळे हाणामारी करण्याचं षटक असतं आणि आक्रमक स्टान्स मध्ये खेळाडू खेळताना देखील पाहायला मिळतात. यावेळेला पटका फासला, पहा मिडविकेट रिजन मध्ये झेल आहे, परंतु चेंडू नो मॅट लँड मध्ये पडला आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा इथं मिळाल्यात. कारण की आपण फ्लॅशबॅक मध्ये पहिल्या इनिंग कडे पाहिलं ना तर जवळपास साई संघाच्या सर्वच्या सर्व फलंदाजाला मैदानामध्ये जाण्याची संधी, म्हणजे पैसा वसूल केलाय तो साई संघाने असं म्हणावं लागणार आहे. परंतु 51 धावा जमवून 52 धावांचं इथं आव्हान उभं राहिलंय. पाहूया बेळवली संघ, हा बलवली संघ हा, कारण की आपण पाहिलं ना की 2 गावं अगदी पनवेल तालुक्यामध्ये बेलवली आहे आणि पेन तालुक्यामध्ये बलवली आहे, त्यामुळे थोडंसं नावांमध्ये मिस्टेक आपल्याला जरूर पाहायला मिळते. परंतु नक्कीच चांगली गोलंदाजी साई संघाला जिंकवेल, परंतु ही चांगली फलंदाजी बलवली संघाला विजयी करू शकते. यावेळेला पुन्हा एकदा समरीन चेंडू पाहायला मिळाला, पुन्हा एकदा चांगला चेंडू, चेंडू रीड करता आला नाही फलंदाजाला, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र 5 वरती जाऊन स्थिरावली आहे, कारण की विस्फोट करावे लागतील. या 2 षटकामध्ये अगदी 30-35 धावा या पॉवर प्ले मध्ये जमवल्या ना तर नक्कीच कळत चढवता येईल. यावेळेचा पुन्हा एकदा समरीन चेंडू पाहायला मिळाला, अगदी पाणबुडी प्रमाणे बुडातून जाणारा चेंडू आहे, त्यामुळे अगदी आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळाला. त्यामुळे षटक संपले पहिलं आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 5, अगदी सावध आणि संत सुरुवात पाहायला मिळाली आहे. थोडासा वेळ आहे, जाऊया डीजे जेडीकडे, ऐकू एक सुमधुर संगीत.
हेलो दरम्यान गोलंदाजी साठी बदल आपल्याला पाहायला मिळतो. प्रतीक मोकल गोलंदाजी साठी आला कारण की मागे वाघचषकाचं जेव्हा आगमन आपण आयोजन करण्यात आलं होतं ना तेव्हा उत्कृष्ट फलंदाज म्हणून प्रतीक मोकल याची निवड करण्यात आली होती. फक्त एका गुणानं तो उत्कृष्ट फलंदाजाचा कारण की आपण पाहिलं की सिरीज फक्त एका गुणानं जंटर रेड्डीच्या नावावरती गेली होती आणि राकेश मुकुलने त्या टूर्नामेंट मध्ये अगदी दोन निर्धाव षटक टाकली होती. अजूनही त्याची गोलंदाजी आमच्या डोळ्यासमोर आहे. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट होऊन मारण्याचा प्रयत्न दांडी वाकवली धक्का क्रमांक एक फलंदाज होतोय डगआउटच्या आतमध्ये. कारण की आपण पाहू शकतोय चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती दांडी ऑफ स्टंप वाकवला आणि इथे मात्र सागरला मैदान सोडावं लागते त्याची जागा घेण्यासाठी प्रदीप मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान गोलंदाजी कारण की अष्टपैलू खेळाडू म्हणून या प्रतीकची खूप मोठी ओळख आहे कारण की तब्बल 52 धावा जशा निघाल्या ना तर समोरच्या संघावरती एक मानसिक दबाव ठेवण्यामध्ये देखील यशस्वी झाले. या वेळेला अलंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग अपला आणि इथं पहा अगदी चुकी झाली आहे. फंबल वरती फंबल त्यामुळे दोन धावा मिळतात. तिसरी धाव देखील मिळण्याची शक्यता होती परंतु दोनच धावांवरती समाधान मानलंय कारण की नक्कीच जगातील सर्वोत्तम कर्णधाराने वक्तव्य केलं होतं की जर तुमची क्षेत्ररक्षण जर चांगलं असेल ना तर तुम्ही क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देखील 10 ते 15 धावा वाचू शकतात आणि तदनंतर आपला संघ विजय देखील होऊ शकतोय. आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण या वेळेला पाहायला मिळालं त्यामुळे एक धाव एक्स्ट्रा मिळाली आहे. यावेळेचा फटका अगदी गली आणि पॉइंट मधून काढला चेंडू. चेंडू सीमापार होईल का आणि इथं बहुतेक चेंडू होतो सीमापार चौकार. अगदी आपल्याला पाहायला मिळते कारण की खूप सारे सिनेमातले डायलॉग आपल्याला खूप काही सांगून जातात. थ्री इडियट मधला एक दायबाल डायलॉग आपल्याला पाहायला मिळाला की काबल बनो कामयाबी झकमारके तुम्हारे पीछे आएगी. त्यामुळे नक्कीच या मैदानामध्ये तुम्हाला चांगला गुणवत्ता दाखवायची असेल तर कामगिरी करावी लागेल. फटका फसलाय पहा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे सुंदरसा झेल आणि संपवला गेला यावेळेला प्रदीपचा खेळ. दरम्यान न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये येतोय नेट नंबर 4 माध्यमातून जसं नाव असेल वैजनाथ पाटील अगदी अवस्था जशा प्रकारे साई संघाची आपल्याला पाहायला मिळाली होती तशीच अवस्था पाहायला मिळते. धावा येत नाहीत धावांचा अखिल थोडासा मंदावला आणि पहिल्या मॅचमध्ये फोंडे संघाची अवस्था देखील तशीच झाली होती आणि तदनंतर फोंडे संघाला पराभवाचा धक्का बसला देखील होता.
त्यामुळे आता नाही तर कधी नाही तुम्हाला आक्रमण करावी लागतील कारण की या पावर पेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कारण की 52 धावांचं सर्वात मोठं लक्ष इथे उभं राहिलंय. उलटो चेंडू आहे पंचांनी बीमरची घोषणा देखील केली आहे आणि या चेंडूवरती आणखी 2 धावा म्हणजे जवळपास 3 धावांचा बोनस मिळण्याची शक्यता आणि त्यामुळे पंचांनी हा चेंडू भूमीवर घोषित केला त्यामुळे पुढचा चेंडू फ्रीड असेल. 1 ऑक्टोबर 2007 नियमानुसार येणाऱ्या प्रत्येक नोबॉलवरती फ्रीड देण्याचा जो निर्णय आम्हाला लावलाय तो पंचांनी इथे लावला त्यामुळे संधी असेल संधीची बुंदी या फलंदाजाला खावी लागेल परंतु संधी चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असते. तुम्ही थोडासा वेळ घालवला संधी तुमच्या हातातून निष्ठून जातो येईल. यावेळेला पहा संधी हातातून निष्ठून गेली संधीची बुंदी इथे खाता आली नाही त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळाला 14 धावा धावपटल्यावर शेवटचा चेंडू आहे कारण की या चेंडू नंतर पॉवर प्ले इथं संपला जाणार आहे. यावेळेचा फटका फसला सुंदरसा झेल राकेश मुकलचा आणि संपवला गेला फलंदाज वैजनाथचा खेळ. मैदानामध्ये गेला आमिर पाटील कारण की जाताना आपण त्याची मुवमेंट जर पाहिली तर नक्कीच त्यानं आपल्या बॅटचं चुंबन देखील घेतलं. परंतु एक टुर्नामेंट मी पाहिली होती पहिली बॅटाचा एक खेळाडू किरण कारण की तिन्ही मॅचमध्ये तो अपयशी ठरला होता परंतु मॅच संपल्यानंतर त्यांना अक्षरशः बॅट तोडून टाकली होती. नक्कीच ही क्रिकेटची शुभांकिता आपल्याला पाहायला मिळाली होती त्यावेळेला कारण की ज्या बॅटने आपल्याला नाव दिलं आपल्याला पैसा दिलाय आणि नक्कीच त्या बॅटचं आपण चुंबन घेतलं पाहिजे आणि आपण आमिरच्या माध्यमातून ती प्रतिक्रिया देखील पाहिली आहे. परंतु गोलंदाजामध्ये बदल झालाय पुन्हा एकदा निखिल गोलंदाजीसाठी आला ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं 5 धावा खर्च केले होते 30 थरार गोलंदाजी केली होती. दरम्यानच्या काळामध्ये विशाल म्हात्रे यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पाटका फसलाय पहा झेल होईल की काय आणि सुंदरसा झेल होणार असं वाटत असताना चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि इथे जीवनदान मिळालंय ते नक्कीच देवला. धावसंख्या 1 पुढे सरकली आहे कारण की नक्कीच संधी सगळ्यांना मिळते परंतु संधीचं सोनं कारण की ज्या ठिकाणी धोका असतो ना तिथे संधी उपलब्ध होत असते आणि आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगतात की संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही खूप वेळ घालवला ना तर संधी तुमच्या हातातून निष्ठेन जाते त्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे कारण की ज्याला संधी मिळते तो नशीबवान जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान आणि मिळालेल्या संधीचं सोनं करतो ना तो करतो तो वाण असं म्हणतात. परंतु या संधीचं सोनं देवला करावं लागेल या मैदानामध्ये हाकार माजवावा लागेल कारण की 52 धावांचं इथं आव्हान उभं राहिलंय. यावेळचा फटका चांगला खेळला पहा आणि हा चेंडू हाताचं चुंबन जाऊन जातो सीमापार षडगार. कारण की हार के जीतने वाले को कहते बाजीगर. गोलंदाजी साठी पुन्हा एकदा निखिलला यावेळेला शरीराचा वेद LBW ची अपील साकारण्यात आली होती परंतु पंचांनी फेटाळून लावली कारण की नक्कीच LBW चा अपील आणि तो निर्णय देताना फलंदाजाला पंचांना मात्र चेंडूची लाईन लेंथ लांबी पाहावी लागते चेंडूचा हाईट फॅक्टर चेक करावा लागतो चेंडू कुठल्या बाजूला इनलाईन आउटलाईनला पीच झाला या सर्व गोष्टीची पडताळणी केल्यानंतर पंचांना बाद द्यावं लागतं त्यामुळे नक्कीच इथं मात्र पंचांनी ही अपील नाकारली आहे. फलंदाज चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो आहे.
या वेळेचा पुन्हा एकदा सम मरीन चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान वाघचषक प्रेक्षकांसाठी खास स्मार्ट वॉच मिळणार आहे. सुरू असणाऱ्या लाईव्ह मॅचला यूट्यूब वरून स्क्रीनशॉट घ्या आणि इंस्टा आय डी वरती अगदी हॅशटॅग केतन 4544 वरती टॅग करा. तुम्हाला अगदी स्मार्ट वॉच जिंकण्याची सुवर्ण संधी असेल. वाघचषक ऑनलाईन पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी नक्कीच मी विनंती करतोय, तुम्हाला स्मार्ट वॉच जिंकण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे. सुरू असणाऱ्या लाईव्ह मॅचचा यूट्यूबवरती स्क्रीनशॉट काढा आणि इन्स्टा आय डी हॅशटॅग केतन 4544 टॅग करा. तुम्हाला नक्कीच स्मार्ट वॉच मिळण्याची सुवर्ण संधी इथे निर्माण झाली आहे. जे प्रेक्षक ऑनलाईनला नक्कीच हा सामन्याचा एन्जॉय करतात त्यांच्यासाठी खूप सारी आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला स्मार्ट वॉच जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. यूट्यूब वरती या मॅचचा अगदी स्क्रीनशॉट घ्या आणि @ केतन 4545 ला टॅग करा इन्स्टा आय डी वरती. तुम्हाला स्मार्ट वॉच मिळेल. दरम्यान दोन षटकाचा अगदी तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. टोटल धावसंख्या 22 धावा धावपळकर पाहायला मिळते. आणखी खूप धावांची गरज आहे. टोटल 30 धावांची अजूनही गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. यावेळचा चेंडू अगदी तेज तर्रार पाहायला मिळालाय. चेंडू यष्टी रक्षक राकेश मोकलच्या हातामध्ये स्थिरावला. 3 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 22 धावा धावपळकावर आगामी 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. जावे डीजे कडे ऐकू एक सुमधुर संगीत. तेव्हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र बनला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र बनला खरा, परंतु मुंबईमधून मराठी माणसाची भाकरी हद्दपार होईल का? मुंबईतून मराठी माणूस परागंत होईल का? ही स्थिती ज्यावेळी निर्माण झाली त्यावेळेला 19 जून 1966 ला शिवतीर्थावरती एक नारा गुंजला, गर्व से कहो हम हिंदू है. आणि त्याचवेळी त्या क्षणी मराठी माणसाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नावाचं नेतृत्व आणि त्यांच्यासाठी काम करणारी शिवसेना नावाची संघटना मिळाली आणि त्यांचं गुणगान गाणारे संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळालं. दरम्यानच्या काळामध्ये 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी अगदी नवीन स्टाईल आपल्याला पाहायला मिळते. जशा प्रकारे फुटबॉलचे खेळाडू स्टाईल करतात तशा प्रकारे केशरचना केलेला आणखी एक मोकल की ज्याच्या माध्यमातून या मर्यादित षटकामध्ये एक शतक देखील पनवेल मोहल्लाच्या विरुद्ध झळकवलं गेलंय. तो खेळाडू या वेळेला गोलंदाजी मार्केट आपल्याला पाहायला मिळतोय. आताच्या सीझनला 5 अर्धशतक ज्याच्या नावावरती आहेत तो अनिकेत मोकलला. यावेळेला जोरदार चेंडू टोळवला, मिड विकेट सीमारे केला, चिरदा चेंडू जातो षटकार. दरम्यानच्या काळामध्ये अगदी हा महत्वाच्या क्षणी आलेला षटकार अगदी बलवली संघाला सीपीआर देऊन जाणारा षटकार, संघर्षाचा संकणात करणारा षटकार आहे. जिंदगी के बाद भी आणि जिंदगी के साथ भी एल आय सी षटकार आहे. आणि आता एल आय सी देखील आपली राहिली नाही आहे, कारण की
मोदी साहेब जय हो। कारण की नक्कीच आगामी काळामध्ये आपण देखील राहणार नाही, आपण देखील विकले जाऊ। कारण की आपण शिवसेनेच्या पाठीमागे जर राहिलो नाही ना, तर आपला देश, आपला महाराष्ट्र देखील अगदी गडिबांच्या हातामध्ये जाणार याची चिन्ह आता हळूहळू आपल्याला पाहायला मिळते आहे। काल जो निर्णय दिला गेला, अगदी लोकशाहीला काळिंबा पासणारा निर्णय आपल्याला पाहायला देखील मिळाला। इथे मात्र अनिकेत मोकलच्या पहिल्या चेंडूवरती हा मोठा फटका पाहायला मिळाला। चोवीस धावांची अजूनही गरज आहे, अकरा चेंडूंचा खेळ बाकी आहे। यावेळेला समोरच्या बाजूने चेंडू खेळला आणि इथं चांगलं क्षेत्ररक्षण पहा, प्रतीक मोकल नावाची भिंत त्या ठिकाणी उभी आहे आणि जिथपर्यंत ही भिंत उभी राहील ना तिथपर्यंत चौकार जाणार नाही। दोन धावा मिळतील, समीकरणामध्ये बदल होईल। दहा चेंडू आणि बावीस धावांची गरज आहे। अगदी सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ। राजकारणी लोक आपल्या स्वार्थासाठी राजकारणामध्ये रंग बदलतात, सरडा आपला जीव वाचवण्यासाठी रंग बदलतो, परंतु हा क्रिकेटचा खेळ आमच्या लाडक्या प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासाठी रंग बदलताना पाहायला मिळतो। दहा चेंडू आणि बावीस धावा, अगदी टेन्शन आपल्याला पाहायला मिळत आहे। दहा चेंडू बावीस धावा, सामना थोडस गरम झालं पा। यावेळचा चेंडू इथं पहा, एक धाव घेण्याची नामी संधी परंतु वाईट बॉल, त्यामुळे एक धाव मोफत मिळणार आहे। दहा चेंडू एकवीस धावा, दहा चेंडू एकवीस धावा। पहा इझी मध्ये तुम्ही बिझी होणार, थोडासा लेझीनेस नक्कीच कमी करायचा, कारण की मॅच महत्वाची आहे। कारण की जिंकायचं असेल ना तर चांगला खेळ तुम्हाला दाखवावा लागेल। जिंकू किंवा मरो, माणूस कीचा शत्रू संघे युद्ध आमोचे सुरू। यावेळचा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतोय, कारण की साम्राज्य मिळवण्याचं असेल तर खूप मोठा संघर्ष करावा लागतो। स्वराज्य निर्माण करण्यासाठी देखील अगदी मोठभर मावळ्यांची मेहनत आणि त्यांचा रक्तरंजित संघर्ष पाहायला मिळाला होता, त्यामुळेच या स्वराज्याचं तोंड आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे परमेश्वर प्रत्येकाला एक हिरा बनवून जन्माला घालतो, परंतु चमकतो तूच जो टाकीचे घाव सोसण्याची ताकद देखील ठेवतो। यावेळेला चेंडूच्या बाटी इथं चांगलाच झेल होईल असं वाटत असताना झेल हातातून निसटला, त्यामुळे एक धाव इथं मिळाली आहे। धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 32 धावा, आणखी 20 धावांची गरज आहे पहा। आठ चेंडू आणि 20 धावा, कारण की नक्कीच हौसले बुलंद होना तो पहाड़ भी मिट्टी का ढेर लगता है। समुद्रातून निघालेली नदी कधी कोणाला विचारत नाही की समुद्र किती लांब आहे, त्यामुळे नक्कीच इथं तुमचा रस्ता तुम्हाला काढायचा। खूप मोठी स्पर्धा, खूप मोठं आयोजन, कोण जिंकणार, कोण हरणार, कोण जाणार पुढच्या फेरीमध्ये आणि कोण या स्पर्धेला अळदीवेला खेळणार हा प्रश्न जरूर निर्माण झाला। माझी अगदी कडक होती या। यावेळेचा फटका समोरच्या बाजूला आणि अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, गोलंदाजाच्या डोक्यावरून जातो हा दमदार षटकार। एका बाजूला साई संघ ज्याला जिंकायचं जरूर, एका बाजूला बलवली ज्याला हार नाही मंजूर, कारण की आगामी सात चेंडू आणि 14 धावा, सामना अगदी कडक होतोय। उलटा चेंडू, चेंडू फेकून दिला परंतु हा झेल देखील सुटलाय पहा, आणि पंचांचा इशारा नो बॉल प्लस 3 धावा इथं बोनसच्या स्वरूपामध्ये मिळाल्या आहेत। धावसंख्येमध्ये नक्कीच पंचांनी नक्कीच चेक करण्यासाठी विनंती केली आहे पहा। संदीप ठाकूर यांना विनंती करतोय की हा चेंडू भीमर आहे की याची नोंद घ्यायची आहे। चला संदीप ठाकूर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जोडले जातील
इथे नक्कीच पंच चेक करतील की आ नो बॉल असेल की लीगल डिलिव्हरी असेल फेअर डिलिव्हरी असेल आणि 12व्या खेळाडूने देखील लक्ष द्यायचे आपण बोलायचे नाहीये कारण की पंचांचा सॉफ्ट सिग्नल आलाय करके यूट्यूबच्या माध्यमातून जर काही दिसलं नाही तर मात्र पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे नो बॉल आहे तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून इथं नो दर्शवलेला गेला कारण की कंपनीच्या उंचावरून हा चेंडू गेला होता त्यामुळे नो बॉल दिलाय पंचांनी त्यामुळे समीकरणामध्ये इथं बदल झालाय पहा सात चेंडू आणि 11 धावांची गरज आहे पहा अगदी सामना रंगतोय कडक चेंडू आहे शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना जाईल यामध्ये तीन मात्र शंका नाही आहे सात चेंडू आणि 11 धावा पाहूया या मॅच मध्ये शिरकाव करणार का साई संघ कारण की अजूनही संधी त्यांच्याकडे आहे आणि हा चेंडू फ्रीड देखील असेल पहा यावेळचा चेंडू बाउन्सर आहे संधी आहे पहा कारण की प्रीट आहे आणि संधीचं सोनं पहा केलं दोन धावा मिळाल्यात सहा चेंडू पाणी मैदानामध्ये घेऊन जायचे पहा सहा चेंडू आणि 9 धावांची गरज असेल पाणी मैदानामध्ये घेऊन जायचे पहा पाणी मैदानामध्ये घेऊन जायचं आज चालेल चालेल आता आपण पाहू शकतोय स्क्रीन वरती नक्कीच कारण की जे प्रेक्षक लाईव्ह हा सामना पाहतात ना त्यांच्यासाठी वाची घोषणा करण्यात आली आणि आपण लाईव्ह मध्ये स्क्रीन मध्ये पाहू शकता की जर तुम्हाला वाच मिळवायचं असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि ऍट द रेट केतन 4544 वरती नक्कीच इन्स्टा 4544 वरती इन्स्टा वरती केतन वरती पाठवायचं आहे टॅग करायचं आहे केगाव संघाचा संघ एक पहा सामना अगदी कडक होतोय अगदी रोमर्षक होताना पाहायला मिळतोय राकेश मोकल गोलंदाजीसाठी आहे आणि वाघ चषकामध्ये ज्यानं एकाच मॅच मध्ये दोन निर्धाव षटक टाकण्याचा भीम पराक्रम कारण की आता मात्र आपण पाहिलं ना तर अनिकेत मोकल थोडासा महागडा ठरला कारण की हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो हा तुम्हाला झिरोचा हिरो आणि हिरोचा हिरो देखील बनवतो आणि इथं मात्र अनिकेत मोकल थोडासा झिरो झाला नक्कीच सांगेन कारण की 21 धावा ज्यांना खर्च केल्यात परंतु अजूनही संधी आहे कारण की आपण पाहिलं ना तर 9 धावा काढायच्या आहेत आणि राकेश मोकल ज्याची कामगिरी नक्कीच या चषकामध्ये अगदी चांगली राहिली होती गेल्या चषकामध्ये त्याच्या हातामध्ये चेंडू आहे कारण की अनुभवाने भरलेला हा खेळाडू आहे यावेळेला अलंग द कार्पेट चेंडू एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल झाला पहा इथं दोन धावा मिळतात पहा आणि पंचांनी ही धाव वन शॉट दिली आहे पंचांचा सॉफ्ट सिग्नल पंच काय निर्णय आहे नक्कीच इथं मात्र पंचांचा निर्णय अंतिम गाही घरला जाईल कारण की आपण पाहिलं ना तर थर्ड अंपायर फक्त भीमरसाठी आणि रनआउट साठी आहे कारण की आपण पाहिलं ना तर कॅमेरा थोडासा वळला जातो चेंडूकडे कॅमेरा जातो त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे एकच धावी तर मिळणार आहे पहा पाच चेंडू आणि 8 धावांची गरज आहे यावेळेला समोरच्या बाजूने चेंडू खेळला आणि हा पहा सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालं की जवळपास हा चेंडू चौकार जाईल का ही स्थिती ज्या वेळेला निर्माण झाली होती ना त्यावेळेला
अनिकेत मोकल अगदी जीवाच्या आकांदाने धावला, कारण की त्या दोन धावाचं महत्व त्याला माहित आहे। समीकरणामध्ये बदल झाला, चार चेंडू आणि जिंकण्यासाठी सहा धावांची गरज आहे पा, चार चेंडू आणि सहा धावा एका फटक्याचं काम आहे, परंतु तो फटका येईल का की हा अनुभवाने भरलेला खेळाडू, कारण की आपण राकेश मुकल पाहिलं ना तर अगदी लोणच्याप्रमाणे मुरलेला आणि अनुभवाने भरलेला, कारण की अनुभव सर्वात मोठा गुरु आहे आणि एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर असं म्हणतात, परंतु तो अनुभव या महिलेला मैदानात दाखवेल का। या वेळेला फटका गेला, सीमा पार षटकार जल्लोष।